आता काय नेमकं चाललंय मलाही कळेना, पण एकदा एकदा लॅपटॉप बघितला, एक मिनिट, एकदा त्यांच्या कम्प्युटरवर बघितलं की चूक आम्हाला एक मिनिटात लक्षात आली. 2022 खरीपाचा विमा जो आहे तो नोव्हेंबरमध्ये मिळायला सुरू होईल असं मी आपल्या सर्वांना सांगितलं होतं. 30 तारखेपासून पैसे जे आहेत ते पडायला सुरुवात झाली. आपल्या लगेच लक्षात काय आलं की हेक्टरी कसे पैसे यायला लागले, म्हणजे हे आणि मी शेजारी शेजारी असलो, आमचं दोघांचं 5-5 एकर असलं, यांना 5,000 मिळाले आणि मला 50,000 मिळाले. हे नेमकं काय झालं काहीच कळेना. साधारण 250 कोटीच्या वर त्यांनी काल रात्रीपर्यंत जमा केले, परंतु काय झालेलं आहे की पैसे कसे मिळाले काहीच कळत नव्हतं. त्यामुळे ते अधिकारी सगळे आपण बोलून घेतले, मुंबईचे त्यांचे जे प्रमुख आहेत महाराष्ट्राचे त्यांच्याशी आपण बोललो आणि याच्यामध्ये स्पष्टपणे लक्षात आलंय की एकतर त्यांना सॉफ्टवेअर जे आहे कम्प्युटर वापरायचं समजत नाहीये, त्यांनी प्रचंड प्रमाणात चुका केल्यात. आता कम्प्युटर त्यांचा लॅपटॉप उघडून आपण काही केसेस बघितल्या, त्यांनी कसं केलं तर आता समजा माझं 80% नुकसान झालंय, मी कळवलं येऊन पंचनामा झाला 80% नुकसान झालंय, त्यांनी त्याला काहीतरी वेटेज लावले 80 से एकदम 40% करून टाकले. ह्या चुका त्यांना आता सगळ्या दाखवल्यात आपण आणि त्यांनी मान्य केले की आमच्या चुका झालेल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त त्यांनी पंचनामे प्रत्येक शेतकऱ्याची उपलब्ध करायचा शब्द दिलाय, म्हणजे समजा आता मी म्हटलं तुमचं माझं मला 5,000 आणि ह्याला 50,000 का, तर नेमकं पंचनाम्यात त्यांनी काय गोंधळ घातलाय हे सुद्धा आपल्याला कळणार आहे. आणि तिसरा मुद्दा म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ह्याच्या आधी अशा पद्धतीने कधी पीक विमा मिळाला नाही. आपल्याला काय व्हायचं, मंडळ आपल्या मंडळामध्ये काही पीक कापणी प्रयोग व्हायचे आणि साधारण त्याचं एव्हरेज काढायचे आणि त्या एव्हरेज प्रमाणे सगळ्यांना समान मिळायचं. आता ह्यांनी काय केलं की हंगाम संपायच्या आधी आपण काय केलं, आपल्यातल्या काही जणांनी सप्टेंबरमध्ये सांगितलं की पाऊस धोधो पडला, नुकसान झालंय, खूप नुकसान झाले, लगेच या तुम्ही. मग त्यांनी काय केलं, ते धोधो पडलेला पाऊस नुकसान बघून त्यांनी आपलं पीक कापणी प्रयोगाचं एव्हरेज मंडळाचं जी करायची प्रक्रिया आहे ती चालू ठेवली, ती अजून पूर्ण नाही केलेली, ती राहिली अजून. ते सगळे पैसे ती सगळे कॅल्क्युलेशन अजून व्हायचे आहेत. दरम्यानच्या काळात त्यांनी हे 50% वेटेज करून गोंधळ घातलाय. त्यांचे जे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत त्यांना आता सगळं मी समजून सांगितलंय, त्यांची चूक त्यांनी बिलकुल मान्य केलेली आहे, जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर हे सगळं झालेलं आहे. आणि आता त्यांची जी काही औपचारिक बैठक असते जिल्हा तक्रार निवारण समितीची, आता ते बैठक जी आहे ती पूर्ण करतील, ह्याचे सगळं कागदावरती उतरवतील की झालेल्या चुका वगैरे वगैरे. आणि त्यांनी आपल्याला 1 आठवड्याची मुदत मागितली, 1 आठवड्यात ते प्रत्येकाला पंचनामे कृषी विभागाकडे उपलब्ध करतील, म्हणजे माझं नुकसान किती झालं पंचनाम्याची प्रत मिळेल. अनेक लोक अशी आहेत ज्यांचा पंचनामा झालाच नाही, तर त्यांना देखील निश्चितपणे विमा जो आहे तो मिळणार आहे. माझं संपू द्यांचे पंचनामे झाले नाहीयेत अशा शेतकऱ्यांना देखील त्यांचा पीक कापणी प्रयोगाप्रमाणे पैसे मिळणार आहेत. काही जणांचं काढणीनंतर नुकसान झालंय, तुम्हाला आठवत असेल गेल्या वर्षी, त्याच्या आधीच्या वर्षी आणि या वर्षी आपण काढणी केल्यानंतर नुकसान झालं, त्याचे पैसे देण्याची देखील प्रक्रिया अजून बाकी आहे. यांनी आपल्याला नोव्हेंबरमध्ये लवकर मदत करण्याचा प्रयत्न केलाय, पण त्या घाई गडबडीत त्यांना विशेष समजलेलं दिसत नाही सॉफ्टवेअर वापरायचं, त्यामुळे झालेल्या चुका आहेत. 1 आठवडा आपण त्यांना मुदत दिली आहे, या आठवड्यात हे सगळं दुरुस्त करून कंपनीचे प्रमुख महाराष्ट्राचे ते इथे येऊन झालेल्या चुका समजून सांगतील, दुरुस्त करून जे काही आपल्याला आपल्या हक्काचं आहे ते बिलकुल देतील आणि प्रत्येक शेवटचा पैसा मिळेपर्यंत आपण काही शांत बसणार नाही. त्यामुळे बिलकुल कोणी याच्या बाबतीमध्ये शंका किंवा काळजी किंवा असं बिलकुल होऊ देऊ नका. तुम्हाला एक मिनिट तुम्हाला मी हेच सांगतोय की आपण अतिशय बारकाईने ह्यांचा विषय ह्यांना माहीत नाही, ह्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये काय चुका झाल्या ह्यांना कळत नाही, पण त्या आपण शोधून दिल्यात. आणि आता विषय जो आहे मी पण संभ्रमात पडलो होतो, काल रात्री मुंबईहून आलो मी, आता काय नेमकं चाललंय मलाही कळेना, पण एकदा लॅपटॉप बघितला, एक मिनिट, एकदा त्यांच्या कम्प्युटरवर बघितलं की चूक आम्हाला एक मिनिटात लक्षात आली.
आणि त्यांनी मान्य केली, त्यामुळे आता काळजीचं काही कारण नाही. एक सगळं ना, हे जर हे सगळं हे दयवडीचं आहे. टोटल वजन काढायचं 18 किलो धावलं आणि त्याचा माल काढल्याला 6 किलो धावलं. मला 4 हेक्टर सोयाबीन भरलं विमा आणि मला 3400 मिळतं. काय गोंधळ झाला सांगितलं तुम्हाला. सर्व शेतकऱ्यांना मी सांगतोय, कलेक्टर साहेब देखील आपल्याला उत्तर देतील. कुणी हलू नका, जात कुणी जाऊ नका. आता बघा.